कागदाच्या गोलावरती आपण घड्याळाचा चेहरा कसा बनवू शकतो ते बघू। याकरता पाहिजे एक कागदाचा गोल आणि एक पेन। हा गोल आहे 15 सेंटीमीटर डायमीटरचा। पहिले त्याला अर्ध्यात दुमडून घेऊ आणि मग परत एकदा अर्ध्यात, म्हणजे हे दोन्ही डायमीटर एकमेकांची 90 डिग्रीवरती आहेत। असे झाले गोलाचे 4 समान भाग। आता वरची बाजू आपण मध्यापर्यंत आणूया आणि त्याच्या कडा दुमडून घेऊ। हेच आपण सगळ्या बाजूंबरोबर करूया आणि जिकडे घडी पडेल तिकडे आपण बिंदू मार्क करूया। ही आहे शेवटची बाजू। पॉइंट्स मार्क करा। आता आपण जिकडे पॉइंट्स मार्क केलेत त्यांना आपण सगळ्यांना दुमडून घेणार अशा प्रकारे की घडी मध्यातनं जायला पाहिजे, म्हणजे डायमीटर सारखी। घडी घातली की आपण पेनाने ती घडी नीट खेचून घेणार। असंच आपण सगळ्या पॉइंट्स करता करणार। अशा आपण घड्या पाडत गेलो आणि लाईनी खेचत गेलो की आपल्याला 12 भाग मिळतील। ही आहे शेवटची घडी। आणि ही शेवटची लाईन। आता आपण त्यांना आकडे देऊ शकतो। 1, 2, 3, 4 घड्याळाप्रमाणेच। अकरा आणि शेवटी मग 12। असा झाला घड्याळाचा चेहरा तयार।